आपल्यासोबत सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवसेनेचे नेते शहाजी बाप्पू पाटील आहेत. बाप्पू, काय सांगाल? आज बारामती विमानतळाला येथे येत असताना भाजपचे नेते उत्तम जानकर जे आज देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी चाललेले आहेत, आपण आज त्यांच्यासोबत आलात, आज तुम्ही देखील मुंबईला जाणार आहात का? काय नक्कीच काय? आज आम्ही भारतीय जनता पार्टीचे राज्याचे सर्व सर्वा नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना भेटण्यासाठी चाललो आहोत. उत्तमरावजी जानकर हे गेली 30 वर्ष आमच्याबरोबर राजकीय वैचारिकदृष्ट्या एकत्र आम्ही काम करीत आहोत. मी शिवसेनेचा आमदार आहे, परंतु माझं आणि जानकरांचं नातं हे गेली 30 वर्ष मी थोरला भाऊ ते लहान भाऊ अशा पद्धतीचं आहे, आणि हे आमच्या दोघांचं नातं संपूर्ण आमच्या जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. आज जानकरांच्या एका राजकीय वळणावर त्यांनी काय भूमिका घ्यावी या संदर्भानं आम्ही फडणवीस साहेबांचं मार्गदर्शन घेणार आहोत, आणि मला विश्वास आहे की जानकर साहेबांच्या समोर जे काही प्रश्न कार्यकर्त्यांनी उभा केलेले आहेत हे व्यक्तिगत जानकरांचे प्रश्न नाहीत, त्यांच्या कार्यकर्त्यांचे निर्माण केलेले प्रश्न आहेत. त्याला फडणवीस साहेब निश्चितपणे समर्पक असं उत्तर देत शोधतील. V-Guard के एयर कूलर्स एक्स्ट्रा लार्ज कूलिंग पैड्स के साथ जो अच्छे अच्छों को ठंडा करे. V-Guard एयर कूलर्स लॉन्ग लास्टिंग कूलिंग. एका बाजूला उत्तम जानकर नाराज आहे अशी चर्चा देखील रंगली, एका बाजूला जयंत पाटील असा दावा करतायत की ते आमच्या संपर्कात आहेत, शरद पवार यांना ते पाठिंबा देतील. अगदी आज त्यांना कालच्या सभेत त्यांनी असं देखील म्हटले की त्यांना घेण्यासाठी आम्ही हेलिकॉप्टर देखील पाठवले. काय उत्तमराव जानकर हे सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमधूनच त्यांनी निवडणूक लढवलेली होती, परंतु ते अजितदादांनी भूमिका बदलल्यानंतर ते अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत. जयंत पाटलांच्या बरोबर त्यांनी संपर्क अजिबात केलेला नाही, किंवा पवारसाहेबांनाही त्यांनी संपर्क केलेला नाही, परंतु जयंत पाटलांनी जानकरांबरोबर संपर्क करणे दाट शक्यता आहे, तो झालाय असेल. राजकारणातल्या ज्येष्ठ माणसांनी संपर्क केल्यानंतर कार्यकर्ता किंवा एखादा लहान नेता आहे रिस्पेक्टिव्हली त्यांच्याशी बोलतच असतो. याचा अर्थ जानकरांनी त्यांना पाठिंबा दिलाय असा होत नाही, ते भोळ्या अशा धरून आहेत, आणि ह्या त्यांच्या बोळ्या अशा निश्चितपणाने संपुष्टात येतील. म्हाडा लोकसभा आता चुरशीत झालेली आहे. कालच पवारसाहेबांच्या उपस्थिती धैर्यशील मोहितेंनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षात प्रवेश केलेला आहे. एकंदरीत त्यांना लोकसभेची मिळणं देखील नक्की झालेलं आहे. एका बाजूला रणजित सिंह मोहिते पाटील उभे आहेत, तर कशा पद्धतीची लढत पाहता? आपण एक महायुतीतील पक्षातील आहात, कशा पद्धतीची येणारी लढत पाहतास? कितपत पोषक वातावरण महायुतीसाठी? सध्या संपूर्ण राज्यात महायुतीसाठी चांगलं पोषक वातावरण आहे. वेगवेगळ्या माध्यमातून वातावरणाविषयी उलटसुलट चर्चा होत आहे, परंतु शेवटी मतदार हा वेगळा आहे आणि चौकात उभा राहून बोलणारा वर्ग वेगळा आहे. तळागाळातला मतदार जो आहे, मग तो महिला असो, शेतकरी असो, तरुण असो,
समजूतदार आमचे विद्यार्थी असोत, ते सध्या मोदी साहेबांनाच पुन्हा पंतप्रधान करावं अशा भावनेत आहेत आणि त्यामुळं महायुतीला चांगलं वातावरण आहे. प्रश्न मोहिते पाटील आणि निंबाळकरांचा आहे. निंबाळकर हे निवडणूक 1.5 ते 2 लाखाच्या फरकानं सहज जिंकतील असा मला विश्वास आहे. तर हे होते शिवसेनेचे आमदार शहाजी बाप्पू पाटील. आज उत्तम जानकर यांच्यासोबत ते फडणवीस यांना भेटण्यासाठी जाणार आहेत आणि तेथे नक्कीच आज त्यांची नाराजी दूर होईल आणि तोडगा निघेल आणि महायुती देखील राज्यात जास्तीत जास्त जागा जिंकेल असा त्यांनी यावेळी विश्वास व्यक्त केलेला आहे. कॅमेरा पर्सन विकी चव्हाणसह मी दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती.